श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते। यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे। अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते। या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं। वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात। अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात। पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल। अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, जर आपल्यावर कर्णीबाधा, इडापीडा किंवा शत्रुबाधा असेल तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। माघ अमावास्येच्या दिवशी स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये स्नान करा। जर तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केलं तुमच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून तुम्हाला मुक्तता तर मिळतेच मिळते। त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर त्या दोषापासून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळते। त्याचबरोबर ग्रहांचे जे अशुभ प्रभाव असतात, म्हणजे राहू, केतू, शनी ह्या ग्रहांचे जर अशुभ प्रभाव असतील तर ते प्रभावसुद्धा कमी होण्या मध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे की आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे, ज्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहे, नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे हे सर्व दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशही मिळत नाही। आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। तर हे सगळं का होतं? तर जर आपल्यावर पितृदोष असेल किंवा आपले काही ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा जे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केली तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीला पाणी काढायचं आहे। आंघोळीला पाणी काढताना जी आपल्या सगळ्यात पहिली वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे गंगाजल। जर तुम्ही गंगाजल टाकून स्नान केली तर तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं। त्याचबरोबर आपल्यावर असणारे जे दोष आहेत, त्याचबरोबर आपल्याकडनं झालेली कळत नकळत जी पापं असतात त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे खडे मीठ। अगदी चिमूटभर टाकलं तरीही चालणार आहे, कारण जर आपण खडे मीठ टाकून स्नान केली तर आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता हे दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतं। आणि तिसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे अगदी चिमूटभर आपल्याला काळे तिळ टाकायचे। जर काळे तिळ टाकून आपण स्नान केली तर आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो पितृदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आणि त्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ ही करायची आहे। आणि आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते। बऱ्याचदा काय होतं ना, काही लोक चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात, त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं चांगला फळ हे त्यांना मिळत नाही। तर आपल्याला आंघोळ नेहमी अशा पद्धतीने करायची, मांडी घालून बसायचं आहे, एक मग पाणी जो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, एक मग पाणी जो आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आहे। अशा रीतीने आंघोळ आपल्याला करायची आहे। आंघोळ करताना निरंतर तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे, म्हणजे तुम्ही ओम नमो भग
भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकतात. हर हर गंगे बोलू शकता तुम्ही किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तुम्ही मंत्रोच्चार करत जर आंघोळ केली आणि त्याचबरोबर ह्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकल्या त्या टाकून आंघोळ केली तर त्यामुळे जे आहे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला नेहमी यश हे मिळत असतं. आणि त्याचबरोबर ह्या वस्तू ज्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यात त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहेत हे सर्व दूर होऊन आपली प्रगती ही व्हायलाच लागते. कारण जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळत असतं. आणि म्हणूनच जे आहे उद्याच्या दिवशी प्रत्येकाने ह्या वस्तू टाकून आवर्जून आंघोळ ही करायचीच करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.